घराभोवती भरपूर झाडी असल्यामुळं सकाळी सकाळी सुंदर असे पक्ष्यांचे आवाज येत असतात. आणि हे मोगऱ्याचं झाड पाहताय, हे माझ्या खूप जवळचं आहे. बराच खटाटोप करून त्याला मी जगवलं आहे. आणि अगदी माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेरच हे झाड असल्यामुळे मोगऱ्याचा सुवास अगदी बेडरूममध्ये सुद्धा दरवळत असतो. बकुळी, शेवंती, सदाफुली, सोनचाफा भरपूर फुलझाडं आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये ही शेवंती तर खूप जास्त फुललेली असते. ही फुलं आम्ही देवपूजेसाठी वापरतो. त्याच्या शेजारी सप्तपर्णीचं झाड आहे, प्राजक्ताचं आहे, आंबा, सीताफळ, चिक्कू, पेरू अशी भरपूर फळझाडं सुद्धा आम्ही लावली आहेत. आणि सगळ्यांनी मिळून त्यांना वाढवलं आहे. आणि ह्याला भेटा, हा आमचा मित्र रोज सकाळी येत असतो, फेरफटका मारतो आणि मग जातो. मोगऱ्याच्या झाडाखाली 3 दगड आहेत आणि त्या दगडांवरती आम्ही मस्त बसून गप्पा मारत असतो. संध्याकाळचा किंवा रात्रीचा आमचा ठरलेला हा कट्टा. रोज सकाळी सकाळी आजोबा झाडांची सुंदर अशी फुलं तोडून देवपूजेसाठी घेऊन जातात. हे माझे वडिलांचे वडील, आम्ही त्यांना अप्पा असं म्हणतो. जेव्हापासून आम्हा सगळ्या भावंडांना अगदी कळायला लागलं आहे तेव्हापासून रोज सकाळी आम्ही यांना अंगणामध्ये काम करताना बघतो. मग ती फुलझाडं तोडणे असेल, झाडून काढणे असेल, छान अंगणामध्ये सडा मारणे असेल, सगळी कामं आवर्जून रोजच्या रोज अगदी आवडीने ते करत असतात. जुन्या लोकांचं आरोग्य उत्तम राहण्याचं कारणच ते आहे की त्यांचं जे रुटीन आहे ते पहिल्यापासून आत्तापर्यंत अगदी तसंच आहे. त्याच टायमिंगला उठायचं आणि ती सगळी शारीरिक कामं करायची, जेणेकरून व्यायामही होतो, मस्त सकाळ सकाळची शुद्ध हवा, छान असं ऑक्सिजन मिळतं आणि त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं. अंगणामध्ये झाडून काढून छानसा सडा मारतात ते पाण्याचा आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा करतात. त्यांची देवपूजा आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी ही पहा मधुमालतीची वेल. हिचा सुगंध स्वयंपाकघरामध्ये भरपूर दरवळत असतो. साधारण 7:30 दरम्यान मस्त अंगण सावरून, स्वतःला आवरून आजोबा आता इथे देवपूजेला लागलेत. कालची जुनी फुलं काढायची, छान सगळे देव स्वच्छ धुवून घ्यायचे, देवारा सगळा नीटनेटका पुसून घ्यायचा आणि मग दिवा, धूप, अगरबत्ती, कापूर हे सगळं लावायचं. कळसातलं शिळं पाणी झाडांना द्यायचं, शिळी फुलं झाडांमध्ये खत म्हणून टाकून द्यायची. पितांबरीने कळस सगळे देव स्वच्छ धुवून घ्यायचे आणि देवारा अगदी चकाचक करायचा. यामध्ये आजोबांचा एक साधारण 1/2 ते 1.5 तास तरी जातो. सकाळी सकाळी घरामध्ये मस्त मंत्र लावलेले असतात आणि ही देवपूजा चालू असते. वातावरण एकदम प्रसन्न झालेलं असतं आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. देवपूजा झाले की घरात वरच्यावर आजोबा झाडू मारतात, चहा घेतात, मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊन येतात आणि मग नाश्ता करतात. हे त्यांचं ठरलेलं रुटीन. आणि जर अमावस्या असेल तर मग सगळ्या गाड्या धुवायच्या, नारळ फोडायचा हे देखील करतात. हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते तेव्हा अमावस्या होती आणि त्यामुळे तुम्हाला मस्त अशी गाड्यांची पूजासुद्धा पाहायला मिळणार आहे. सकाळची ही सगळी कामं आजोबांची अगदी मन लावून चाललेली असतात, त्यामुळे ते पूर्णपणे त्यात रमलेले असतात आणि त्यांचा वेळ अगदी छान जातो. बऱ्याचदा ना आपण काहीतरी मागण्यासाठी देवासमोर नतमस्तक होतो, पण खरं तर मनावर असलेल्या वाईट विचारांचा पगडा नाहीसा करण्यासाठी देवाच्या सान्निध्यात बसावं. आपलं आयुष्य अनेक नात्यांनी, सुखांनी भरलेलं आहे, त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावे. अनेक सुख समृद्धीने आपण परिपूर्ण असतो आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यावर न कळत आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि त्याच समाधानाच्या जोरावर आपलं उर्वरित आयुष्य, आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आनंदात जातो आणि कठीण काळामध्ये लढण्याचं धैर्य मिळतं. आणि म्हणूनच देवासमोर बसून सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायला अजिबात विसरायचं नाही. मी कृतज्ञतेची जादू असा एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागतो ना तेव्हा आयुष्यात काय काय जादू घडते हे शेअर केलं आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच जाऊन तोसुद्धा व्हिडिओ बघा. आजोबांची देवपूजा झाली की मग आजी छानशी रांगोळी काढते, अंगणात पण आणि देवाऱ्यामध्ये पण.
पूजा झाल्यानंतर फुलं वाहिल्यानंतर देवारा सुद्धा खूप छान दिसतो आणि अंगणामध्ये रांगोळी काढल्यावर अंगणाला सुद्धा शोभा येते. आता इथे निवांत बसून आजोबा त्यांचा चहा घेत आहेत. तुम्ही देखील सकाळी किती वेळा चहा घेता मला जरा कमेंट्समध्ये सांगा, कारण बऱ्याच जणांना सकाळी सकाळी 2-3 वेळा तरी चहा घ्यायची सवय असतेच. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की अमावश्या होती जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते, आणि म्हणूनच इथे मस्त गाड्यांची स्वच्छता चालू आहे. आपण जी वाहनं वापरतो त्या वाहनांची ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी काळजी घ्यावी आणि त्यांना स्वच्छ असं धुवावं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. कदाचित म्हणूनच अमावश्येला वाहनांची सगळ्या पूजा केली जात असावी असं मला वाटतं, कारण ते सुद्धा एक यंत्र आहे आणि त्या यंत्रामुळे आपलं जीवन जे आहे ते खूप जास्त सोयीस्कर होतं. आणि मग महिन्यातला एखादा दिवस तरी ह्या वाहनांच्या पूजेसाठी आपण द्यावा अशी ह्या मागची भावना असेल. आता इथे गाड्या सगळ्या धुवून झालेल्या आहेत, त्यांना हळदी कुंकू वाहिलं जातं आणि मग कापूर लावून अगरबत्ती लावून नारळ फोडून गाड्यांची पूजा केली जाते. तोपर्यंत आजीसुद्धा मंदिरात जाऊन आली आहे, छानसं गंधवत घेऊन आली आहे. आमच्याकडे मंदिरामध्ये गंधवत मिळतं आणि ते सगळ्या घरामध्ये शिंपडलं जातं. घरासमोरचं अंगण आणि अंगणामधली सकाळची कामं हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असल्यामुळं अंगणाची मजा घेताच येत नाही, पण गावाकडे आलं ना खूप जास्त रमते मी अंगणात. प्रत्येकाचं आपल्या घराच्या अंगणाशी एक वेगळंच नातं असतं आणि या घराच्या अंगणाने देखील बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या असतात. लहान मुलांना वाढताना पाहिलेलं असतं, नातवंडांना खेळताना पाहिलेलं असतं, अनेक सुख दुःख पाहिलेली असतात आणि म्हणूनच कदाचित ह्या अंगणासोबत घराचं आणि घरातल्या लोकांचं एक विशेष नातं असतं. अंगणामध्ये बसलं की आपल्याला छान वाटतं, कदाचित ह्या नात्यामुळेच वाटत असावं. अंगणात बसलं की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, नवीन स्वप्न रंगवली जातात. कदाचित असं कोणीच नसेल की ज्याला अंगणाबद्दल ओढ नसेल. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरासमोर सुटसुटीत छान असं अंगण असावं, तिथे एखादी छोटीशी बाग असावी आणि त्या बागेमध्ये आपण तासन तास रमावं. गाड्यांची पूजा झाली की मग घरामागे असलेल्या बोरची पूजा केली जाते. कदाचित पाण्याचा आपण भरपूर वापर करतो, पाण्यामुळे आपलं जीवन सोयीस्कर होतं, म्हणूनच इथे सुद्धा आपण पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतो. सकाळचे मस्त सूर्यकिरण पडतात आणि इथंही पूजा चालू आहे. धूप अगरबत्तीचा सुवास सगळीकडे दरवळतोय. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. बऱ्याच दिवसांनंतर मी हे सगळं एन्जॉय करते. माझे नाव अण्णासाहेब चौले, राहणार भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी पोलीस खात्यात 1965 भरती झालो. आज 20 वर्षे झाले मी रिटायर होऊन. मला सकाळी उठून झाडू मारणे, फुले तोडणे किंवा देवपूजा करणे हे सगळे मला आवडतं आणि आम्हाला छंद आहे. काय मी सकाळी उठल्यावर हे सगळं कामं करत असतो आणि त्यामुळे माझी प्रकृती छान राहते आणि मी रोज डेली वर्षे येते. माझे शेत आहे, मी शेतात जाऊन कामसुद्धा करतो. गाडीवरनं 18 किलोमीटर ये जा करतो. सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की काय सगळ्यांनी ही कामं करत जावा सकाळी उठून आणि आपली तब्येत व्यवस्थित राहत्या, तंदुरुस्ती राहत्या. काय आणि आपली तब्येत चांगले तर आपण चांगले, आपण शरीर चांगले तर शरीराला जपलं पाहिजे. धन्यवाद. जय महाराज.